नमस्कार मित्रमैत्रिणीं कसे आहात आपण सगळे मस्त ना असेच मस्त रहा मंडळी आज आपण ज्येष्ठ अभिनेते दादा साळवी यांच्याबद्दल माहिती जाणून घेत आहोत दिनकर शिवराम साळवी उर्फ दादा साळवी यांचा जन्म चार डिसेंबर एकोणीसशे चार रोजी फनसोब जिल्हा रत्नागिरी येथे झाला शालेय ये शिक्षण पार पडताच साळवी पोलीस खात्यामध्ये भरती झाले ते गावात सणासुदीला आणि जत्रेमध्ये नाटकातून कामही करायचे नाटककार टिपनेस यांनी त्यांचं काम पाहिलं आणि ते साळवींना घेऊन मुंबईला आले के बी आठवले हे त्यावेळेस शेठ वजीर अजिज यांच्या सिअर फिल्म कंपनीत व्यवस्थापक नट आणि दिग्दर्शक म्हणून काम पाहत त्यांना चित्रपटात काम करण्यासाठी सुशिक्षित माणसांची गरज भासत असे त्यांनी साळवी यांना पंचवीस रुपये पगारावर कंपनीत नोकरीस तात्काळ घेतले खून ए नाहक एकोणीसशे अठ्ठावीस सालचा हा चित्रपट या पहिल्या मुखपटात साळवी यांना भूमिका दिली चित्रपटातल्या साळवींचं काम पाहून इम्पिरियल फिल्म कंपनीने त्यांना आपल्याकडे बोलावून घेतलं व त्यांना पगारही वाढवून दिला इम्पिरियरमध्ये साळवींनी मदन मंजिरी इंदिरा बिये बोला शिकार सिनेमा गर्ल हमारा हिंदुस्तान रात की बात खुदा किशान असे पंधरा वीस मुखपट केले तसेच पॅरामाऊंट फिल्म कंपनीसाठी जयंत देसाई दिग्दर्शित पोलादी पहलवान हा चित्रपट केला आलमारा या पहिल्या बोलपटात साळवींची भूमिका होती दादासाहेब तोरणे यांच्या सरस्वती सिनेटोनसाठी साळवींनी औट घटकेचा राजा भक्त प्रल्हाद छत्रपती संभाजी ठकसेन राजपुत्र हे चित्रपट केले छत्रपती संभाजी या चित्रपटात ते कलुषा कबजीच्या भूमिकेत होते त्यांची भूमिका पाहून कोल्हापूरच्या हंस चित्राने त्यांना निमंत्रण पाठवले आणि चांगला तीन आकडी पगारही देऊ केला एकोणीसशे सदोतीस सालचा प्रेमवीर हा त्यांचा हंसमधला मधला पहिला चित्रपट आणि तेथूनच मास्टर विनायक आणि दादा साळवी ही जोडी जमली ब्रह्मचारी या चित्रपटामध्ये साळवी नायिकेच्या वडिलांच्या वन भूमिकेत होते त्यांची ही भूमिका पाहून दुर्गा खोटे यांनी साळवींना आप या आपल्या चित्रपटात भूमिका दिली हाऊंसच्या ब्रँडची बाटलीमध्ये त्यांनी दारूबाज हेडक्लार्कची भूमिका केली देवतामध्ये प्रेमळ पिता अर्धांगीत एम ए पदवीधर विदुषीचा नवरा प्रोफेसर वशिष्ठ यांची भूमिका केली हाऊंस पिक्चर्सचे पुढे नवयुग चित्रपट लिमिटेडमध्ये रूपांतर झाले अमृत हा या कंपनीचा पहिला चित्रपट त्या चित्रपटात कोकणातील सावरकर म्हणजे खोत यावर बाप्पा हे पात्र बघितले होते त्यातील इरिसाल बाप्पा आणि साधा भोळा कृष्णाच आंभार बाबूराव पेंढारकर यांची पडद्यावरील अभिनयाची जुगलबंदी पाहण्यासारखी होती नवयुगमध्ये साळवी यांनी संगम पहिली मंगळागौर तुझाच हे चित्रपट केले सर्व चित्रपटातील त्यांचा अभिनय अप्रतिम झाला होता मास्टर विनायकांनी नवयुग कंपनी सोडली व प्रफुल्ल ही स्वतःची चित्रसंस्था स्थापन केली आणि माझं बाळ हा गंभीर विषयावरचा चित्रपट निर्माण केला त्या चित्रपटात दादा साळवी हे बॅरिस्टर मनोहरच्या मुख्य भूमिकेत होते त्यांच्या या भूमिकेबद्दल वर्तमानपत्रातून रकानीची रकाने, रकाने भरून कौतुक करण्यात आलं चिमुकला संसार गजाभाऊ बडी सुभद्रा या मास्टर विनायकांच्या चित्रपटांत साळवी यांनी एकाहून एक भूमिका साकारल्या एकोणीशे सत्तेचाळीस मध्ये मास्टर विनायकांचा मृत्यू झाला आणि प्रफुल्ल बंद पडली तेव्हा व्ही शांताराम यांनी दादा साळवी यांना डॉक्टर कोटनिस्की अमर कहाणीमध्ये डॉक्टर चोळकरांची भूमिका दिली तर जयंत देसाई यांच्या तकदीरमध्ये खलनायक तर महाराणा प्रतापमध्ये राणा प्रतापच्या मध्यवर्ती भूमिकेत ते दिसले प्रभात फिल्म कंपनीने त्यांना रामशास्त्री बोलपटासाठी बोलवले साळवींनी हा चित्रपट नाकारला एकोणीसशे सत्तेचाळीस सालातच मंगल पिक्चर्सने त्यांना जीवाचा सखा या चित्रपटात खलनायकाची भूमिका दिली त्यानंतर मराठी चित्रपटातून त्यांची घोडदौड सुरू झाली त्यांनी पाटलाचा पोर वादळ कांचनगंगा कुलदैवत सांगते ऐका शिकलेली बायको अंतरीचा दिवा उमस पडेल तर भैरवी कन्यादान या चित्रपटात भूमिका साकारल्या आपल्या सुनेचा पुनर्विवाह हो लावून देणारा ही कन्यादान या चित्रपटातील भूमिका खूपच गाजली त्यानंतर त्यांनी सवाल माझा ऐका मल्हारी मार्तण जानकी यासारखे चित्रपट केले साळवी यांनी इम्पिरियल फिल्म कंपनीत असताना नटी सखुबाईशी प्रेमीवाह केला होता हिंदी चित्रपटसृष्टीतील मराठी कलाकारांचा हा पहिला प्रेमवाह हो। त्यावेळेस हा विवाह हो चर्चेचा विषय ठरला होता दादा साळवी या मातब्बर चरित्र अभिनेत्याच्या नावावर मोठे मोठे चित्रपट आहेत नेहमी घरंदाज सरपंच पाटील अशा दिमागदार भूमिकेत दिसणारे दादा अत्यंत हालाखीत निधन झाल्याचं समजलं दादा साळवी यांचं एकोणतीस ऑक्टोबर एकोणीसशे ऐंशी रोजी पुण्यामध्ये निधन झालं दादा साळवींना भावपूर्ण श्रद्धांजली